प्रत्येकाला शेअर मार्केट मध्ये पैसे कमवायचे आहेत, इंडिकेटर वापरायचे, स्ट्रॅटेजी बनवायची आहे. पण कसं, या स्ट्रॅटेजी मध्ये तुम्हाला शिकायला तर मिळणारच आहे, त्याचबरोबर तुमची जर का एखादी स्ट्रॅटेजी असेल ती तुम्ही कशी वापरू शकता आणि तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी कशी बनवू शकता हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याचबरोबर या स्ट्रॅटेजी मध्ये काम करत असताना खूप चांगले पैसे मिळणार आहेत आणि मला असं वाटतंय की तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा. नमस्कार, इक्विटीबाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी बनण्यासाठी तुमच्या कोणत्याही अकाउंटवरून होत नाही, तुम्हाला ती परमनंट ठेवायची असेल तर तुम्हाला लागणार ट्रेडिंग व्ह्यू. ही तुम्ही स्ट्रॅटेजी ट्रेडिंग व्ह्यू वरती न वापरता तुमच्या ब्रोकर जवळ सुद्धा कोणत्याही वापरू शकता. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला त्याची रोज सेटिंग करावी लागेल आणि रोज सेटिंग करत असताना काय करायचं, तुम्ही सकाळी आल्याच्या नंतर मार्केटमध्ये थांबायचं आणि तुम्ही ट्रेड करायचं. आता बघा कसं करायचं आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. समजा एखाद्या दिवशी मी विचार केला की मला काम करायचं आहे रिलायन्स मध्ये, तर रिलायन्स मध्ये माझी स्ट्रॅटेजी ठरलेली असते. कोणाला SBI मध्ये काय करायचं असतं काम, तर SBI मध्ये वेगळी स्ट्रॅटेजी असते. टाटा मोटरला करायचे, टाटा मोटरची स्ट्रॅटेजी वेगळी असते. निफ्टीची स्ट्रॅटेजी वेगळी असते तर बँक निफ्टीची स्ट्रॅटेजी वेगळी असते. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी एक वेगळी आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही काम करत असताना मी जो आज शिकवणार आहे ते आहे रिलायन्स. तुमच्याकडे दुसरी एखादी कंपनी असेल आणि त्याची जर स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला समजत नसेल तर मला फोन करा, सांगा, मी तुम्हाला शिकवतो कशी बनवायची आहे. आता मी जी बनणार आहे ती तुम्ही बघा काय पद्धतीने बनवतोय. इथे मी लावलेले आहे रिलायन्स इंडस्ट्रीज, याच्यामध्ये तुम्ही फ्युचरमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने अनालिसिस करून करू शकता. पण मी जे सांगणार आहे ती कॅश लेवलची आहे, बरोबर. मी सुरुवातीला काय करणार बघा, इथे करणार आहे 30 मिनिटांची कॅन्डल, बरोबर. 30 मिनिटांची एक कॅन्डल करणार आहे. या 30 मिनिटाच्या कॅन्डलला मला एक स्ट्रॅटेजी बनवायची आहे आणि ती आहे रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी. तुम्हाला काय करायचंय, इथे इंडिकेटर मध्ये जायचं, इथे टाकायचं ORB. आता ORB आले की त्याच्यामध्ये बघा इथं रिलायन्स ORB आहे. तुम्ही कोणीही ही वापरू शकता, ती फ्री आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं, इथे आल्याच्या नंतर त्याला एक छोटासा चेंजेस करायचा आहे. तो चेंजेस मी तुम्हाला आता दाखवतो. इथं चेंजेस करत असताना बघा इनपुटमध्ये जायचं, इनपुटमध्ये जायचं. आता 30 मिनिटाची कॅन्डल आम्हाला तिसरी कॅन्डल घ्यायची आहे 10:45 बरोबर. इथं करणार आपण 10:45 ती अर्ध्या तासाने संपते कधी बाबा 45 म्हणजे 11:15. आता इथे काय करणार मी 11:15 डे टाइम काय ठेवणार इथे मी, इथे ठेवणार 11:15, इथे 16:00 मी. इथे बघा 16 का, मला ट्रेड कधी करायचं आहे, मला ट्रेड करायचं आहे त्याच्यामध्ये 1 मिनिटांच्या नंतर, कारण मला ब्रेकआउट पाहिजे. कारण रेंज ब्रेकआउट होते आहोत म्हणजे ब्रेकआउट झाल्याशिवाय तुम्हाला ते मिळणार नाही. मग आता एकदम झालं रेंज ब्रेकआउट. मी काम कधी करणार आहे, काम करणार आहे फक्त 1 वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त 1:15 बस, एवढ्यामध्येच मला तो ब्रेकआउट झाला पाहिजे, नाहीतर मला ट्रेड करायचं नाही. इथे बघा बफर व्हॅल्यू काय आहे, इथं बफर व्हॅल्यू आहे मी हा रिलायन्स आहे, रिलायन्स आहे म्हणजे मी काय करणार 40 पैशांचा बफर ठेवणार. आता कॅन्डलची जी रेंज आहे ती कमीत कमी मला कॅन्डलची रेंज इथे 7-1 पॉइंटची असावी. मोठा स्टॉक आहे म्हणजे 7 पॉइंटच्या कमी जर का ती रेंज असेल तर तुम्ही ट्रेड करू नका. इथे समजा तुम्हाला एक 20 पॉइंट पर्यंत टार्गेट घेऊ शकता, म्हणजे 20 पॉइंट पर्यंत चालू शकतो. 7 पासून 20 पर्यंत जर का ती कॅन्डल असेल तरच तुम्ही ट्रेड करा, तर करू नका. ट्रेड लिमिट तुम्ही किती घेऊ शकता, हवं तेवढं तुम्ही ठेवू शकता. मला फक्त काय पाहिजे, 1 किंवा 2 ट्रेड हवे, भरपूर झाले. टार्गेट मल्टिपल पाहिजे का, तर मल्टिपल टार्गेट सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. पण मी काय करणार आहे, मी माझं एकच टार्गेट पहिलं
बघणार आहे. इथं काय केलं मी, ऑर्डर टाईप फक्त इक्विटी आहे आणि ही प्रोडक्ट टाईप एम आय एस. म्हणजे काय झालं, मी आजच ट्रेड करणार तो उद्या होल्ड करणार नाही, उद्यासाठी. खाली सेल करत असेल तर आजच्या आजच बुक करणार, बाय करत असेल तर आजच्या आजच बुक करणार. मार्जिन ट्रेडिंग एम आय एस. आता इथे तुम्ही बघू शकता इथे काय, इथे आल्याच्या नंतर इथे बघा ही तिसरी कॅन्डल आहे 10:15. इथे काय करायचं आहे आपल्याला, 10:15 ची कॅन्डल घ्यायची. 10:15 ते तुम्ही करणार आहात 10:45, बाकी सेम असंच ठेवा. मग तुम्हाला इथे काय मिळेल बघा, या कॅन्डलला तुम्हाला हाय आणि लो ऍटोमॅटिक मार्क करून मिळणार आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, ही कॅन्डल लो आहे, या लोच्या खाली मार्जिन लाईन मारलेली आहे, मार्किंग केलेली आहे. का, कारण आपण बफर लावलेला आहे 40 पैशांचा. इथे बफर लावलेला आहे 40 पैशांचा. ही कॅन्डल कुठे गेली, वरती गेली. इथे बघा आता याच्या नंतर आता बफर लावलाय आणि याच्या खाली गेली, याचा अर्थ काय झाला, हा ट्रेड झालेला आहे, ट्रेड झालेला आहे. तुम्ही इथं बघायचं, इथं मी एक ही लाईन मारणार, इथं मी ही एक लाईन मारणार आणि हे बंद करणार. आता 5 मिनिटाची कॅन्डल आल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की आपण दिवसभर काय. इथे बघा, जसं इथून ब्रेकआउट दिला तसा खूप चांगल्या लेवलला तुम्हाला पैसे मिळालेले आहेत आणि ते पैसे आहेत 77 पॉईंट. हे कालचे आहेत, ओके. पण याच्या अगोदरच तुम्हाला जर बघायचं असेल आणि बॅकटेस्ट करायची असेल तर आपल्याला बॅकटेस्ट कशी करायची ते आता आपण बघणार आहोत. याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे ट्रेडिंग व्ह्यूचं अकाउंट, आणि ट्रेडिंग व्ह्यूच्या अकाउंटवरती ते बॅकटेस्ट होऊ शकते. बाकी कोणत्याही अकाउंटवरती तुम्हाला बॅकटेस्ट मिळणार नाही. तुम्ही ती बॅकटेस्ट करत असताना काय करायचं आहे, पर्सनली जाऊन करायचं आहे. इथे तुम्हाला मी ऑटोमॅटिक कशी आहे ती दाखवतो. पुढे जाण्या अगोदर मित्रांनो, आज आपल्या बरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढे जाऊया आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी. पुन्हा जसं आपलं हे ट्रेड होता तो 30 मिनिटांचा आहे, त्याच्यानंतर ओके केलेला आहे. बाकी मी माझ्या लाईन मारलेल्या क्लोज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा इथे काय केलेलं आहे, मी टेस्टिंग करायला चाललेलो आहे. आणि टेस्टिंग करत असताना इथे तुम्हाला दाखवतो, इथपासून करूया, इथपासून करूया, कुठून करूया. आता ज्या दिवशी पहिला दिवस येईल त्या दिवशी तुम्हाला तिथे ते माहिती पडेल. इथे बघायचं सुरू झालं, हा पहिला दिवस, इथे ही तिसरी कॅन्डल. या तिसऱ्या कॅन्डलच्या नंतर इथे ब्रेकआउट मिळाला, वरती गेलं, टार्गेट मिळालं 1/2 च्या आसपास. हे टार्गेट असू शकतं. इथे बघूया किती आलेला आहे, जवळजवळ 30 पॉईंट. आता हा दुसरा दिवस पण आला, ही तिसरी कॅन्डल, पुन्हा इथे खाली ब्रेकआउट होतोय, ब्रेकआउट झालं, टार्गेट सुद्धा मिळालेला आहे, आपण निघालो बाहेर. 1/1 एक साईडला घ्या, तुम्ही ट्रेड तुमचा बुक करा. ही तिसरी कॅन्डल बघा इथे आहे, या तिसऱ्या कॅन्डलला खाली इथं ब्रेकआउट झाला, वरती ब्रेकआउट झाला. ज्या दिवशी जास्त व्हॉलिटिलिटी असेल त्या दिवशी प्रॉब्लेम होऊ शकतो, पण आपली स्ट्रॅटेजी कमीत कमी तुम्हाला 80 ते 90% रेशियो देते आणि त्यामुळे याच्यामध्ये काम करणं कधीही चांगलं आहे. ते बघा इथं ब्रेकआउट झाला, खूप चांगले लेवल, इथं 1/3 च्या आसपास टार्गेट मिळालं. इथे बघा तिसरी कॅन्डल ही आहे आणि या तिसऱ्या कॅन्डलच्या वरती ब्रेक झाला, टार्गेट सुद्धा दिलं. आता परत खाली आलं, परत खाली आल्याच्या नंतर ट्रेड करणार आहे का, नाही. पण ज्या दिवशी तुम्हाला एसएल होईल, समजा एसएल झाला, तरच तुम्ही ट्रेड करा. इथे बघा ही तिसरी कॅन्डल, या तिसऱ्या कॅन्डलच्या नंतर ब्रेक झाला आणि इथे खाली टार्गेट 1/1, 1/2 च्या आसपास मिळालेला आहे. इथे बघू शकता, इथे बघा, इथे ही तिसरी कॅन्डल, आता इथे एसएल झालेला आहे, खाली आलेला आहे, मग इथे काय झालं, टार्गेट मिळालं. म्हणजे याचा काय अर्थ काय होतो, हा एसएल तुम्हाला त्याच दिवशी भरून निघालेला आहे. आता इथे तिसरी कॅन्डल ही आहे, याच्या खाली आलं, टार्गेट सुद्धा झालं. इथे बघू शकता टार्गेट सुद्धा झालेला आहे,
आता तुम्हाला तिसऱ्या दिवशी येईल, चौथ्या दिवशी येईल, प्रत्येक दिवशी ज्या दिवशी एसएल होणार त्याच दिवशी तुम्ही उलटा ट्रेड घ्यायचा आहे. इथे बघा, तिसरी कॅन्डल वरती गेलं, टार्गेट बुक झालं, इथे परत ट्रेड नाही. आता इथे 29 तारीख आहे, पहिली तारीख कॅन्डल, दुसरी कॅन्डल, ही तिसरी कॅन्डल. या तिसऱ्या कॅन्डलला ब्रेक झाला खाली, आता खाली आपल्याला टार्गेट मिळायला हवं. अजून टार्गेट खाली मिळाले नाही, एसएल झालेलं आहे, वरती टार्गेट मिळालेलं होतं. इथे बघा, खाली टार्गेट मिळायला पाहिजे, खाली टार्गेट मिळाले. आतापर्यंत काय झालं, 2 वेळा एसएल झाले आणि 2 वेळा ते कव्हर करून दिले आपल्याला, म्हणजे टार्गेट पुन्हा आपल्याला लॉस झालेला भरून दिलेला आहे. इथे बघू शकता, इथे सुद्धा सेम, इथे सुद्धा लॉस झाला आणि भरून दिला. 3 टार्गेट असे झाले जे लॉस करून भरून दिलेले आहेत. इथे ही तिसरी कॅन्डल, टार्गेट बघा, टार्गेटच टार्गेट मिळालेलं आहे. तुम्हाला जर का इथे मिळत असेल एसएल टिल करायला खूप चांगली लेवल, तर तुम्ही एसएल टिल करून सुद्धा चांगले पैसे कमवू शकता. जसे एसएल टिल करणार त्यावेळी इथे बघा, तुम्हाला इथे टार्गेट किती होतं, तर 13 टक्के. इथे काय आहे, जवळजवळ 78, ते संग 78, म्हणजे 6/1 टार्गेट मिळालं. इथे तुम्ही काय करणार, तुमच्या पद्धतीने तुम्ही एसएल टील करा. एसएल टील कसं करायचं ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे, आणि अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमच्या स्ट्रॅटेजी तिथे बनवून मला पाहिजे असतील ट्रेडिंग व्ह्यूच्या अकाउंट वरती, तर मला जरूर संपर्क करा, मी तुमची ती स्ट्रॅटेजी बनवून देऊ शकतो. त्याला काही चार्ज वगैरे घेणार नाही, त्यामुळे तुम्ही त्याचं काही असा गैरसमजूतपणा करून घेऊ नका, मी तुम्हाला तुमच्या चार्ज वरती बनवून देऊ शकतो. मित्रांनो, असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.